स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट पूर्तीनंतर आता जिल्ह्यात सामूहिक शौचालयातून स्वच्छतेची चळवळ उभारण्यात जाते आहे. स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय हे अभियान ग्रामपंचायतीतील राबवले जात असून 410 सामूहिक शौचालयांचे उद्दिष्ट डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करायचे आहे. सदर अभियान हे गाव, तालुका, जिल्हा आणि राज्य यांच्याकरता स्पर्धा असून जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येईल. दिनांक 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये सार्वजनिक शौचालयांचं बांधकाम, सौंदर्यीकरण आणि देखभाल व्यवस्था या बाबी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यातील 840 ग्रामपंचायतीतील हे अभियान राबवले जाईल. यातील 250 ते 300 ग्रामपंचायतींना शौचालय असल्यानं आता जिल्ह्यात 410 सामूहिक शौचालय उद्दिष्ट आहे. याकरता प्रति युनिट 1,80,000 निधी सरकार देईल, ज्यामध्ये केंद्राचा 60%, राज्याचा 30% व ग्रामपंचायतीचा 10% वाटा राहील. गावामधील गर्दीची स्थळे जसे तीर्थक्षेत्र, बाजार, गर्दीची ठिकाणे या ठिकाणी स्वच्छता राहावी म्हणून सामूहिक शौचालय बांधण्यात येणार आहे. वैयक्तिक शौचालय योजना यशस्वी केल्याप्रमाणेच स्वच्छ सुंदर सामुदायिक शौचालय अभियान यशस्वी करण्याचं आवाहन स्वच्छता तज्ज्ञ अजिंक्य काळे यांनी केलंय. ज्या ज्या ठिकाणी सामुदायिक शौचालयाची आवश्यकता असेल त्या ठिकाणावरून आपण त्या ग्रामपंचायतीमार्फत त्यांच्याकडून प्रस्ताव घेत आहोत. तिथे बांधकामाची परमिशन देऊन त्या शौचालयाचं सौंदर्यीकरण, रंगरंगोटी करणे, तसेच त्या शौचालयाची पूर्णपणे जे मेंटेनन्स आहे ते त्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने करायची आहे. या उपक्रमामार्फत एवढंच आपल्याला साध्य करायचं आहे की जेणेकरून गाव जर हागणदारीमुक्त झालेलं असेल तर तिथं येणारा जे सार्वजनिक ठिकाण असतात तिथे पुन्हा एक घाण निर्माण होऊ नये व जे लोक बाहेर ठिकाणावरून त्या गावामध्ये येते आणि काही वेळेपुरती तिथं गर्दी होऊन नंतर ते निघून जातात तर ते घाण त्याचं व्यवस्थापन आणि त्यांची एक सुविधा म्हणून हे शासनाने उपक्रम राबवायचं ठरवलं.